गोपीचंद पडळकर यांनी आता नवीन मागणी केलेली आहे, अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करा. तर आपण उत्तर प्रदेशमध्ये असं बघितलं नामांतरण, पण आता महाराष्ट्रात पण सुरू होत आहे. हे आज महाराष्ट्रात सुरू होत आहे का? अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे, उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे. प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे. आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात, त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही. पण मी नेहमी म्हणतो की बाबा, प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याही गोष्टीला आपण महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आता मध्ये तुम्ही महंतांचं बघितलं, महंत काहीतरी चर्चेला बसले एकमेकाच्या वर, म्हणजे तुमच्या हेच माईक असो एक माईकचा बूम उचलून काल भुजबळ साहेबांनी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, त्याच्यावर मी आज दाखवू इच्छित नाही. पण हे जे आहे त्याच्यातून काय आपण मिळवणार आहोत आणि काय लोकांना मेसेज देणार आहोत त्याचा पण विचार सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे, सर्वांनीच. असं म्हणणं आहे की साठी कुणी काय आरोप करावा आणि कुणी काय पत्र द्यावं हा त्याचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, नेहमीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे मान्यवर जात असतात, तिथं अभिवादन करत असतात, दर्शन घेत असतात, कार्यक्रम होत असतात. हे आजही नाही, मागच्याही काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना पण तशा पद्धतीचे कार्यक्रम होत होते. त्याच्या आधी पण अण्णासाहेब डांगे आणि इतर मान्यवर ते नेहमीच दर जयंतीला जातात. याही वेळेस बरेच जण तिथे गेले होते, पवार साहेब गेले होते, मुश्रीफ साहेब गेले होते, धनंजय मुंडे होते, रोहित होता, माझ्या माहितीप्रमाणे दत्तमामा भरणे होते, असे अनेक मान्यवर होते. राज्यसभेची जागेबाबत महाविकास आघाडीस तयारी दिसते, परंतु दुसरीकडे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यावर फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि तिसरं म्हणजे जे सहावा उमेदवार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल असं या ठिकाणी संकेत मी पाहत आहे. एक आहे भाजपचे दोन उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा एक एक उमेदवार, असे पाच उमेदवार क्लिअर त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर निवडून आलेले आम्ही लोक आमदार, आम्हाला तर दाखवूनच मतदान करावं लागतं, त्याच्यात पाच उमेदवार क्लिअर निवडून येणार आहे. आता सहाव्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये शिवसेनेने पण उमेदवार उभा केलेला आहे आणि भाजपने पण उमेदवार उभा केलेला आहे. अंतिम चित्र 3 तारखेला 3 वाजता दिसेल की बाबा 7 अर्ज राहत आहे का 6 अर्ज राहत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बरीच चर्चा तिथं चालू आहे.